तुमच्या भेटीत देव भेटे अनिक पाडाचे घोमटे नवनीत लाभे वचटे परशास्त्राचे। दंडवत प्रणाम मित्रांनो, मी सागरमते आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या महानुभाव यूट्यूब चॅनल या परिवारामध्ये। महानुभाव यूट्यूब चॅनलचे आणि आपल्या सर्वांचे आवडते सदर तुमच्या भेटीत देव भेटे या सदर अंतर्गत अनेक संतांच्या, अनेक महंतांच्या, आचार्यजनांच्या, ज्ञानीजनांच्या भेटी आपण घेत आहोत। तर आज अशाच एका महान संतांच्या भेटीला आपण आलेलो आहोत, परमपूज्य परममहंत श्री कळंबकर बाबाजी। बाबाजी प्रवचनकार आहेत, बाबाजी कीर्तनकार आहेत, बाबाजी व्याख्यानही करतात, बाबा भागवतकारही आहेत, भागवत कथाही सांगतात, कथाकथनही करतात बाबाजी। बाबा लेखकही आहेत, बाबा कवीसुद्धा आहेत। अजून काय काय सांगू बाबांच्याबद्दल? तर आज कळंबकर बाबांच्या भेटीला आपण आलेलो आहोत, बाबांचं मार्गदर्शन तर आपल्याला होणारच आहे। तर आपला जास्त वेळ न घेता आपण आता सुरुवात करूया आजच्या या सदराला। दंडवत। वंशी विभूषित करा नवनीर दाभा पीतांबरा दरुण बिंब फलाद रोष्टात पूर्णिंदु सुंदर मुखाद अरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने, कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम। परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या श्रीमुखातून स्रवलेलं एक सूत्र आज मी आपणास सांगणार आहे। भगवान श्री चक्रधर प्रभू हे महाणुभाव पंथामध्ये महाणुभाव पंथाचे पाचवे अवतार असं मानलं जातं। जे गोपालकृष्ण भगवंतानं श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं त्याचंच मराठीकरण किंवा नूतनीकरण ज्याला म्हणू, साध्या सोप्या भाषेत लोकांना कळण्यासाठी भगवंत मराठीतून सूत्रामध्ये बोललेले आहेत। भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला उपदेश करत असताना एक फार महत्त्वाची गोष्ट सांगतात की अर्जुना सत्यम प्रिय हितम चयत, सत्य आणि प्रिय हिताचं आहे। याच श्लोकाचा मथितार्थ किंवा या श्लोकाचा भावार्थ सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या सूत्राच्या माध्यमातून भक्तिजनांना निरूपण करतात। भगवंत म्हणतात महात्म्यणी प्रिय भक्तिया व्हावे, महात्म्यणी सत्यार्जवा व्हावे। फार गोड सूत्र आहेत। या दोन सूत्राचा संबंध इतका जबरदस्त आहे की दोन्ही सूत्र आपल्याला लीळाचरित्रामध्ये किंवा सूत्रपाठामध्ये हातात हात घालून बघायला मिळतात। खरं तर दोन्ही सूत्रांचा प्रकरण अवश्य वेगळा, दोन्ही सूत्रांची ज्यांना निरूपण केली ती माणसं वेगळी, परंतु तरीसुद्धा दोन्ही सूत्रांचा संबंध एका ठिकाणी येतो आणि हा संबंध भगवान गोपालकृष्ण आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या अर्जुनाला सत्यम प्रिय हितम चयत याच्याशी संबंध साधून जातो आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद हे ऐकताना आपल्याला मिळतो। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू गंगा तीराला असताना भगवंताचा मुक्काम डोमेग्रामला आहे आणि डोमेग्रामला असताना भगवंत निरोपण करतायत काही, त्यातले काही भक्तिजन बसलेले आहेत। एक जण एका देवळाला चुना देण्याचं काम करत होते। त्या काळामध्ये चुना देण्यासाठी लाकडाला आंबाडीचा कुंचला तयार करून तो चुन्यामध्ये बुडवून अगोदर चुना भिजू घालून त्याला कालवून मग त्या कुंचल्याने, मोठ्या कुंचल्याने तो चुना त्या भिंतीला मारायची असे थापायचे, त्याला म्हणायचे चुना पिटणे। हे चुना पिटण्याचं काम चालू, थप थप असा आवाज येत होता आणि इकडे भगवंताचं निरूपण सुरू। चुना पिटणारा भक्त कधी भगवंतासमोर येऊन बसला ते कुणालाच कळलं नाही। भगवंतानी निरूपण थांबून त्याला विचारलं चुना पिटणं झालं? म्हटले हो जे झालं।
भगवंत शांत बसले. थोडा वेळ तो भक्त बसला आणि मग त्याला असं वाटलं आपलं काम अपूर्ण राहिलेलं आहे आणि तो निघून गेला. पुन्हा चुना पिटण्याचा आवाज आला. भगवंत ती बैठक मोडली, निरोपण संपलं, भगवंत त्याच्याकडे गेले, भक्तिजन सगळे सोबत. भक्तिजन त्या भगवंताला म्हणतात, भगवंत त्या भक्तिजनाला म्हणतात, अरे बाबा चुना पिटण्याचं काम संपलं असं खोटं का बोललास? तो म्हणाला, जी सहज. भगवंत म्हणाले, नाही सहज खोटं बोलू नये महात्मिणी, सत्यार्जवा व्हावे, सत्याचा अर्जव केला पाहिजे, सत्यच बोललं पाहिजे. अत्यंत गोड अशा प्रकारचा हा सूत्र आणि याचा हा प्रकरण अवश्य. दुसरं सूत्र म्हणजे स्वामी श्री चक्रधर महाराज लोणी या गावाला आलेले आहेत, जे आज नगर जिल्ह्यामध्ये आहे. श्री क्षेत्र लोणी पारनेर असं म्हटलं जातं, दोन गावाचा उच्चार तिथे होतो. या लोणीला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भक्तिजनासमवेत संध्याकाळच्या वेळेला त्या गावामध्ये प्रवेश केला. गावात प्रवेश करता क्षणीच भगवंत पाहतात की पुजारी मंदिराचा दरवाजा लावून घराकडे चाललेला आहे. भगवंतानी नागदेवाचार्यांना सांगितलं, म्हणले वानरिया त्या पुजाऱ्याला थोडं थांबवा, गुरुवाला थांबवा. नागदेवाचार्यांनी आवाज दिला, अगा ए गुरुवा, असा आवाज दिल्यानंतर भगवंतानी लगेच पाठीमागून नागदेवाचार्यांना थांबवलं आणि म्हणाले, हा 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 हा, काही महात्मा नव्हसी, तू काही महात्मा नाहीस का? अरे महात्म्याची वाणी कशी असली पाहिजे? महात्मिणी प्रिय वक्त्या व्हावे, त्याच्या वाणीमध्ये गोडवा असली पाहिजे, मधाळता असली पाहिजे, रसाळता असली पाहिजे, तो अगदी मितभासती असला पाहिजे, स्मितहास्य करून त्यानं तर बोललं पाहिजे, कुणाचंही अंतकरण न दुखवता त्यांनी बोललं पाहिजे. तू असं काय बोलतोस? खरं तर पुजाऱ्याचा पारा चढलेला होता, पण भगवंत जवळ गेले आणि भगवंतांनी त्याला विचारलं, त्या पुजाऱ्याला. भगवंत विचारतात, का हो इथे गावामध्ये किती घरे आहेत? म्हणले, जी आहेत, जास्त नाहीत, छोटंसं गाव आहे. मग तुमचा गुजारा होतो का? लोक दर्शनाला येतात, जी मुलं येतात, धार्मिक लोक आहेत. मग ते काही ठेवतात देवतेला की समर्पण करतात की नाही? म्हणले, जी करतात ना, करतात. मग त्याच्यात तुमचा गुजारा होतो? म्हणले, जी होतो, आनंदानं होतो, काही अडचण नाही. हां, म्हटले तुम्ही कुठं? आम्ही म्हणले भिक्षुक महात्मे, आम्ही आलो तुमच्या गावामध्ये आणि आज संध्याकाळ झाली, त्याच्यामुळे गावामध्ये गरीब लोक, सधन गाव नाही आहे. मग आम्हाला संध्याकाळी जेवण्याची व्यवस्था, तर आम्हाला ते घरं माहीत नाहीत, कुठे आम्ही भिक्षा मागावी, सीधा आटा कुणाला मागावा? म्हणून तुम्ही जर मदत केली तर. म्हणले, वा वा, काय हरकत आहे, या ना माझ्यासोबत. भट्टोबास त्यांच्यासोबत गेलेले आहेत. आणि मग भट्टोबास त्यांच्यासोबत गेल्यानंतर भट्टोबासांनी त्यांच्यासोबत जाऊन ते सगळं आणलेलं आहे, साहित्य, शिधा आटा. सांगण्यास तात्पर्य असं, भगवंतांनी वेळीच त्यांना अडवलं की महात्मिणी प्रिय वक्त्या व्हावी, प्रिय बोललं पाहिजे. आता बघा, हे दोन गोड सूत्र आहेत आणि दोन्ही सूत्राचा प्रकरणावश वेगवेगळं आहे. सूत्राचे भावार्थ वेगळे आहेत, सूत्राचे अर्थ वेगळे आहेत, भिन्न आहेत. परंतु मला तरी असं वाटतं की दोन्ही सूत्र हातात हात घालून आपल्याला भेटायला येतात. जणू एका नाण्याच्या दोन बाजू, बाजू दोन पण नाणं मात्र एक. या दोन्ही सूत्राचा संबंध सांगत असताना एक तर माणसाने खरं बोललं पाहिजे. महात्मा म्हणजे सर्वसामान्य माणूस. आपण असं म्हणतो की महात्म्यानंच खरं बोललं पाहिजे, मग बाकीच्यानं खोटं बोलावं, असा उलट अर्थ घेता कामा नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. सर्वांनी खोटं बोलण्याचा जो ठेका आहे सगळ्यांनी घेतला, आणि महात्म्यांनी ठेका घेतला का सत्य बोलण्याचा? असा अर्थ नाही. महात्मा शब्द कुणाला उद्देशून भगवंत वापरतात? गुरुवर्य बाभुळगावकर बाबा लीळा वैभवमध्ये फार गोड सांगतात, तुम्ही असा महात्मे, सामान्य जीव लघु आत्मे, सामान्य जीव लघु आत्मे, तुम्ही असा महात्मे, तुमच्या कृतीशी परमात्मे काही करावे. जर समजा तुमची कृती बिघडली, भगवंतानं काय करावं? म्हणून महात्मा कोण आहे? जो मनुष्य देहामध्ये आला तो महात्मा, महान असा आत्मा, यस स महात्मा, जो महान आहे तो महात्मा. कारण ज्या पुरुषाला, ज्या जीवाला मनुष्य यौनीमध्ये स्थान मिळालं, मोक्षाची संधी मिळाली, चांगलं करण्याची संधी मिळाली, गोमट प्राप्त करण्याची संधी मिळाली, तो महात्मा नव्हे तर काय? तो महान असा आत्मा नव्हे तर काय? एरवी बारीक लघु आत्मी आहेत ते बिचारे, आपले आपले कर्मफळ भोगतायत, परंतु हा मात्र खरंच महात्मा आहे. हे कळलं पाहिजे माणसाला. म्हणून कुणीही असत्य बोलू नये, कुणीही अप्रेय बोलू नये, या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. महात्मिणी प्रिय वक्त्या व्हावे, महात्मिणी सत्यार्जवा व्हावे. आता या सूत्रांचे दोन्ही एकात एक घालून मी तुम्हाला निरूपण करणार आहे. परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर प्रभू या सूत्राच्या माध्यमातून खूप काही सांगून जातात. भगवंतांनी जे सांगितलं का? नाही.
केणोपनिषेदामध्ये की कठोपनिषेदामध्ये एक सुंदर वाक्य आलेलं आहे. ते म्हणतात की सत्य तर बोललं पाहिजे, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्य तर बोलावं, प्रियही बोलावं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, असत्यम प्रियम न ब्रूयात, सत्यम अप्रियम न ब्रूयात. म्हणजे खरं बोलावं, सत्य बोलावं, खरं बोलावं, प्रिय बोलावं. प्रिय असेल पण ते असत्य असेल तर बोलू नये, असत्य असेल ते अप्रिय असेल तर तेही बोलू नये. म्हणजे याचा मेळ अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून सत्य आणि प्रिय एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण बोलत असताना जेव्हा सांगतो की खरं बोललं की सख्याईला राग येतो, आमच्या मराठी माणसामध्ये हे एक म्हण आहे, खरं बोललं म्हणजे सख्याईला राग येतो. आता आईला राग काय येणार नाही? साधारण गोष्ट तुम्हाला एक उदाहरण सांगतो की परब्रह्म परमेश्वराच्या या सूत्राचा अर्थ तुम्हाला पटकन लक्षात येईल. खरं बोललं की सख्याईला राग येतो हे आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस मला सांगा की जर समजा बाहेरून वडील आले आणि आल्यानंतर मुलगा दारामध्ये बसलेला आहे आणि वडिलांनी बाहेरूनच आईला आवाज दिला मुलाच्या पत्नीला, अगं ए, आईला काही ऐकू आला नाही, म्हणजे पत्नीला ऐकू आला नाही, आणि मुलगा म्हणतो आई तुझा नवरा आला, आई मुस्काटात मारणार नाही का, त्याला ठेवून देणार नाही का, एक स्त्री मुखात भडकवणार नाही का, का अरे असं कुठं बोलायचं असतं का, माझ्या पतीबद्दल असं बोलतोस, तुझा कोणी नाही का. तेच जर तो मुलगा असं म्हणाला आई बाबा आले, हे सत्यही झालं आणि प्रियही झालं. खरं तर तो पहिल्यांदा सत्यच बोलला होता, खोटं नव्हतं. आई तुझा नवरा आला म्हणजे याचा अर्थ तो नाही आहे असा अर्थच नाही, पण तरी आई भडकली, आईनं श्रीमुखात मारली. मराठीमध्ये आम्ही जे म्हणत असतो ना, खरं बोललं की सख्याईला राग येतो, त्याचं कारण हे आहे, तुम्ही खरं बोला पण प्रियही बोला ना त्यासोबतच, कारण ते गरजेचं आहे. सत्य आणि प्रिय हे वेगवेगळं असू शकत नाही, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या बाजू दोन नाणं मात्र एकच. उदाहरण तुम्हाला सांगतो, मी नेहमी सांगत असतो, एक 5 रुपयाचा ठोकळा, तुम्ही त्याचे दोन विभाग केले, दोन शकलं केले, एक छापा एक काटा. दुकानदाराकडे गेले, दुकानदाराला सांगितलं दादा 2.5 रुपयाची साखर द्या, 2.5 रुपयाची पत्ती द्या. तो म्हणे चालत नाही, अवे 5 रुपये आहेत, अवे 5 रुपये होते जोपर्यंत एकत्रित होते तोपर्यंत 5 रुपये होते. ज्यावेळेला हे दोन्ही वेगळे झाले त्यावेळेस त्याची काहीच किंमत नाही. तसं सत्य आणि प्रिय हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही सत्यापासून प्रिय बाजूला काढा अर्थ नाही राहणार, तुम्ही प्रियपासून सत्य बाजूला काढा काहीच अर्थ राहणार नाही आहे. खरं बोलणारी माणसं जगामध्ये खूप आहेत, पण बोचून बोलणारी टोचून बोलणारी माणसं आहेत त्यांचं खरं कोण ऐकणार आहे, नाही का? कोण ऐकतं? मस खरं आहे, हो मस खरं बोलतो, पण टाकून बोलतो, टोचून बोलतो, लागेल असं बोलतो, त्या खरं बोलण्याला काय अर्थ आहे? अहो फार गोड बोलतो, पण काय सांगावं तुम्हाला, गोड बोलून कापतो माणसाला, मग अर्थ काय त्या गोड बोलण्याला? याचा अर्थ दोन्ही महत्त्वाचे आहेत, पण दोन्ही एका माणसाच्या आतमध्ये असली पाहिजे. दोन्ही सूत्र एका माणसाने त्याचं आचरण करून त्याचं ते लोकांसमोर पेश झालं पाहिजे. एकच सूत्राची एक बाजू सत्य आणि प्रिय, दोन सूत्रांनी दोन बाजू आधी भक्कमपणे उभ्या केलेल्या आहेत आणि भगवंतानी ते दोन्ही सूत्र एकदाच आपल्या हातामध्ये दिलेले आहेत. म्हणजे दोन्ही सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रिय बोलावं, सत्य बोलावं. तुम्हाला सांगतो की भगवान गोपालकृष्ण हे यांचं तर त्याच्याही पेक्षा वेगळं आहे. ते म्हणतात की प्रिय बोललं पाहिजे, गोष्ट बरोबर आहे, त्यात काही वाद नाही, पण हिताचं बोललं पाहिजे. यद भूत हितम अत्यंतम तत् सत्य इति मे मते. जे सर्व प्राणी मात्राचं हित ज्याच्यामध्ये आहे तेच माझ्यामध्ये प्रिय आहे असं भगवान गोपालकृष्ण महाभारतात सांगतात. तुम्हाला सांगतो, सर्व प्राणी मात्राचं हित ज्याच्यामध्ये आहे ते माझ्यामध्ये यद्भूत हितम अत्यंतम असं म्हटलेलं त्यांनी. हो सत्यम बदेत प्रियम बदेत सत्यादपी हितम बदेत. त्यांचं म्हणणे सत्यम बदेत सत्य बोला, प्रियम बदेत प्रियही बोला, सत्यादपी हितम बदेत, पण सत्य अपी हितम बदेत. ते हिताचं असलं पाहिजे जे सत्य बोललेलं आहे. ते जर अनहित होत असेल दुसऱ्याचं तर त्या सत्यामध्ये काहीच अर्थ नाही. आज आम्ही अनेक प्रकारचे प्रकरणं उकरून काढतो, गांधीजी असे होते, महात्मा गांधी तसे होते, नाही का, पंडित नेहरू असे होते, सुभाषचंद्र बोस असे होते, आमके असे होते, तमके असे होते, रामचंद्राने असं केलं, आमका खराब होता, तमका खराब होता. काय चाललेलं आहे, काय चाललेलं आहे हे तुम्ही उकरून काय काढणार आहात याच्यातून? हे सत्य आहे. काय सत्य आहे ते? सत्य तुम्ही लोकांसमोर आणताय गोष्ट करीये, पण त्या सत्याने हित कोणाचं होणार आहे? अनिहित होणार आहे. मग ज्या सत्यानं लोकांचं अनिहित होणार आहे ते सत्य सांगता तरी कशाला?
ज्या सत्यानं लोकांचं वाईट होणार आहे, ज्या सत्यानं लोकांची बुद्धी वसणार नाही आहे, संतावर बुद्धी ठेवावी, थोर पुरुषावर बुद्धी ठेवावी की न ठेवावी, त्यानं कसा मार्ग आक्रमण करावा, यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सत्य आणि प्रिय हे दोन्हीही फार महत्त्वाचे आहेत, एक बाजू कुठलीच कामाची नाही. भगवान गोपाळकृष्ण सांगतात सत्य तर अत्यंत महत्त्वाचं आहे. भगवंतांनी सांगितलं ना, सांगितलं हो. भगवान गोपाळकृष्ण अर्जुनाला म्हणाले, 16व्या अध्यायामध्ये म्हणाले भगवंत, अर्जुना सत्यम प्रिय हितम चेत, सत्य आणि प्रिय तुझ्या हिताचं आहे, तेच हिताचं आहे म्हटले, दुसरं काही हिताचं नाही आहे, लक्षात ठेव म्हणाले, तेच हिताचं आहे, तुझ्या हिताचं सत्य आहे, प्रिय आहे. आणि असं सांगणारा जो भगवंत, तो मात्र महाभारताच्या युद्धामध्ये असत्य बोलतो आपल्याला दिसतं. जेव्हा आपण बघितलं की भगवान गोपालकृष्ण तिथे एन केन प्रकारेन विजय फक्त पांडवाचा झाला पाहिजे, म्हणजेच धर्माचा झाला पाहिजे, धर्माच्या विजयासाठी धर्माच्या बाजूसाठी भगवंत असत्य बोलायलाही मागंपुढं पाहत नाहीत, भगवंत शरणांगती पत्करायलाही मागंपुढं पाहत नाहीत, न धरी नवी शस्त्र करी असं म्हणणारे भगवंत जेव्हा समोर भीष्माचार्य आले, तेव्हा भीष्माचार्य आटोपत नाहीत अर्जुनाला, तेव्हा भगवंतानी रथाचं चाक उचललं आणि सांगितलं की म्हटले, ये आता समोर, हातातलं शस्त्र भीष्माने टाकून दिलं, भगवंता मी मरायला तयार आहे, तुमच्या हातानं मरायला तयार आहे. तेव्हा अर्जुन भगवंताच्या श्रीचरणाला विळखा घालतो, प्रभू क्षमा करा, माझ्यासाठी तुम्ही लढायला तयार होऊ नका, तुमची प्रतिज्ञा मोडू नका, फेकून द्या ते चक्र. भगवंत म्हणतात ते चक्र नाही आहे, हे चक्र नाही आहे, रथचक्र आहे, हे सुदर्शन चक्र नाही आहे. हो पण मला सांगा, मारण्यासाठीच उगरलं ना, शस्त्रच झालं ना ते. शस्त्र जर म्हटलं तर कुठलंही शस्त्र असू शकते. एखादा रस्त्यामध्ये कुत्रा तुमच्या समोर आला आणि तुमच्या हातामध्ये सर दगड सापडला, दगडच शस्त्र आहे. जे सापडलं ते शस्त्र आहे. त्या ठिकाणी आंबा सापडला, तुम्ही फेकून हाणला आणि कुत्रा जरी आंबा घेऊन पळला तरी ते शस्त्रच आहे, शस्त्रच आहे. आणि म्हणून भगवंत इथं धडधडीत खोटं बोललेले हे लक्षात येतं आपल्या. पण तुम्हाला सांगतो, धर्मासाठी, सत्यासाठी, विजय भगवंत मिळवण्यासाठी, जिकडे येतो धर्म ततो जय, तिथे भगवंतानी ते सत्य झुगारून दिलं. तुम्हाला सांगतो का, धर्म टिकला पाहिजे. आणि म्हणून भगवंतानी महाभारतामध्ये उच्चार केलेला आहे, यद्भूत ही तम अत्यंतम तत्सत्य इति मे मती. माझ्या मते ते सत्य आहे जिथे सर्व प्राणी मात्राचं हित दडलेलं आहे. हित महत्त्वाचं आहे. आम्ही हिताची गोष्ट करत नाही. जगामध्ये हिताची गोष्ट करणारे माता, पिता, गुरु, बंधू हे आहेत. मला सांगा, कोण सांगते हिताची गोष्टी? अरे मद्यपान नका करा, हिताचं सांगणारा कोण आहे? हां, मित्र सांगतो चला ताब्यावर जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ, कोण हिताचं बोलतो मला सांगा ना तुम्ही? गुरु सांगतो, आई सांगतो, वडील सांगतात नका रे बाबा असं करू, अरे शाळेत जा, वेळेवर जा, अभ्यास करा, नाही का? गुरुजन सांगतात अरे मद्यपान करू नका, मांसभक्षण करू नका, हे सगळं सांगतात. हिताचं कोण सांगणार आहे दुसरं? दुसरं कोण आहे आपलं हिताचं? नाही का? म्हणून आम्हाला हित कळलं पाहिजे. संत तुकाराम बाबाई फार गोड सांगतात, आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया. त्यांच्या माता पित्याला धन्यता दिली, म्हणाले आपलं हित ज्याला कळतं, खरंच त्याचे माता पिता सुद्धा धन्य आहेत, तो तर धन्यच आहे म्हटले, पण त्याचे माता पिता सुद्धा धन्य आहेत, त्यांनी अशा पुत्राला जन्म दिला की ज्याला आपलं हित कळतं. या सकळ जगामध्ये स्वतःचं हितच कोणाला कळत नाही. आपण जन्माला का आलो आणि कुठे जायचं हेच कळत नाही. पण हे सांगतात संत, हे सांगतात भगवंत. आणि म्हणून भगवंतांनी त्या महाभारतामध्ये गोड सांगितलेलं की यद्भूत हितम अत्यंतम तत्सत्य इति मे मती. माझ्या मते ते सत्य आहे. तुम्हाला सांगतो की सत्य, सत्याच्या पाठीमागे रामचंद्र आहेत. जिकडे जिकडे सत्य जाईल, कृतयुगातले रामचंद्र पहा तुम्ही, जिकडे जिकडे सत्य जाईल तिकडे तिकडे रामचंद्र जातात. रामचंद्र सत्याचा मागोवा घेतात. ते म्हणतात की मी सत्याला अजिबात सोडणार नाही. पण या उलट द्वापार युगामध्ये एक आगळीकता दिसते. भगवान गोपाळकृष्ण पूर्ण परब्रह्म पूर्णोत्तम अवतार गोपाळकृष्ण भगवंत, हा जिकडे जाईल सत्य याच्या मागं जाते. हा जे बोलेल ते सत्य होते. हा खोटं बोलला तरी ते सत्य होते. असत्य बोलला तरी ते सत्य होते. म्हणजे ही करामत आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून तो जो बोलतो तेच सत्य आहे. ते असत्य वाटत असेल लोकांना, पण ते सत्य आहे. उदाहरण तुम्हाला सांगतो, सत्याला किती किंमत आहे. काही लोक म्हणतात, काय बाबा खऱ्याला काही किंमत आहे का, खऱ्याचा जमाना राहिला का? मी सांगतो, खऱ्याला किंमत आहे माय बाप हो, खूप किंमत आहे. उदाहरण तुम्हाला सांगतो, तुम्हाला 1000 रुपये, आता 2000ची नोट आहे, ती सापडली समजा, आणि तुमच्याकडे आहे, पाहिली तुम्ही, खोटी निघाली. मग आता तुमच्याकडे खऱ्या नोटा पण आहेत आणि ती खोटी आहे. तुम्ही बाजारात गेल्यानंतर ती खरी नोट अगोदर
काढसाल बाहेर खिशातून की खोटी नोट काढणार, अर्थात खोटी का खरी तर केव्हाही बाजारात खपणार आहे ना, कधीही अर्ध्या रात्री केव्हाही कुठेही कोणी घेईल ना त्या नोटेला, पण खोटी नोट कोणी घेणार नाही, म्हणून तुम्ही खोटी नोट तिथे काढणार आणि खोटी खपवण्याचा प्रयत्न करणार. जगामध्ये प्रत्येक माणूस खऱ्याचं लेबल लावून येतोय, लक्षात ठेवा. हो, संतही सांगतात की आम्ही खरं बोलतो, पण कुठला संत किती खरा बोलतो हे त्याचं चरित्र उघडं झालं तेव्हाच कळतं, वा त्यांचं पितळ उघडं पडतं तेव्हा कळतं सत्य बोलतायत का असत्य बोलतायत हे तेव्हा कळतं. म्हणजे याचा अर्थ सत्याचा बुरखा घालून कितीतरी लोक वावरतायत. हो, तुम्ही जे या जगामध्ये तुम्हाला खोटं दिसतं त्याला लेबल मात्र सत्याचं असतं, म्हणजे सत्याला किती किंमत आहे विचार करा. पण आपण हा विचार करत नाही. दुसरं एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जगामध्ये काळे धंदे चालतात ज्याला ब्लॅक कारभार म्हणतात, ब्लॅक बाजार. आता या ब्लॅक बाजारामध्ये जिथे हजारो लाखो रुपयाची करोडो रुपयाची डील होते, तर ती डील तिथे काही लिखापडी असते का की इतकं इतकं हिरॉईन ब्राऊन शुगर इतकं द्या आणि इतके रुपये तुम्हाला देऊ, इतके करोड रुपयामध्ये इतकं सोनं आम्हाला द्या, इतकं तुमच्यामध्ये घेऊ आम्हाला देऊ, हे शस्त्रास्त्र आम्हाला द्या आम्ही तुम्हाला एवढे पैसे देऊ किंवा सोनं देऊ, अशी डील झालेली असते. पण त्याची लिखापडी असते का कुठे? कुठेच नाही. जगातले सगळे काळे बाजार जे तुम्हाला दिसतात, जगातले सगळे खोटे धंदे तुम्हाला दिसतात, हे सत्यावर अवलंबून आहेत, लक्षात ठेवा. इमानदारीवर अवलंबून आहेत, ते फक्त शब्दावर अवलंबून आहेत. शब्द दिला म्हणजे पाळला. आम्ही बॉन्ड पेपरवर लिहून देतो आणि नंतर सांगतो हे माझं हस्ताक्षरच नाही, हे मी लिहिलंच नाही, मला माहीतच नाही, कोणी लिहिलं माहीत नाही, कधी लिहिलं माहीत नाही, मी तर त्या दिवशी इथं नव्हतोच, अनेक प्रकारचे बहाणे आम्ही सांगत असतो. खरं तर आम्ही कबूल केलेलं असतं. स्वप्नामध्ये राज्य दिलं राजा हरिश्चंद्राने, आणि जागृतपणे जेव्हा तिथे ऋषी येतात महर्षी, राजा तुम्हाला राज्य दिलेस, हो महाराज, मग कधी राज्य गादी खाली करतोस, म्हटले आत्ताच लगेच तो बाजूला होतो, ही आहे सत्याची किंमत. माणसं आता तसे राहिले नाही. स्वप्नात दिलेलं वचन पाळणारी माणसं तो त्रेतायुगामधली, आता कलियुग, या कलियुगामध्ये बदल झाला, पण सत्याचं लेबल मात्र जाग्यावर आहे. आतमध्ये आतून भरून पूर्ण असत्य आहे, पण बाहेरून जो मुलामा दिसतो पूर्ण सत्याचा दिसतो. त्याशिवाय लोक ओळखणार कशी? त्याशिवाय लोक त्याला मान्यता देणार कशी? त्याशिवाय लोक ॲक्सेप्ट करणार कशी? त्याशिवाय लोक जाणार कशी? त्याशिवाय लोक त्याच्यावर भरोसा करणार कसे? नाही का? म्हणून सत्य अत्यंत महत्त्वाचं आहे मायबापा हो, फार महत्त्वाचं आहे. म्हणून या सत्याला आम्हाला जपायला पाहिजे की हे सत्य ज्या ठिकाणी जे धंदे गलत आहेत चुकीचे आहेत तिथे जर सत्याला एवढी किंमत आहे, तर आमच्या जगामध्ये म्हणजे जिथे उजेडामध्ये व्यवहार चालतात, नाही का, कुठलं तरी गाणं मी एक, उजेडात होते पुण्य अंधारात पाप, आणि ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप, आम्हीसुद्धा उजेडामध्ये पाप करायला लागलो, नाही का? याचा अर्थ तोच आहे ना, मला सांगा, याचा अर्थ तोच आहे. भगवान गोपाल कृष्ण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हे सत्याचं जे महत्त्व समजून सांगतात ते आम्हाला कळलं पाहिजे मायबापो, फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून सत्य आणि प्रिय हे फार महत्त्वाचं आहे. मग गोड बोललं पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आमची वाणी मधाळ आणि रसाळ असली पाहिजे, नाही का? संत बाबू शास्त्री बाबा लीळाबाई भाऊ फार गोड सांगतात. ते म्हणतात, तू दिधली वाणी रसाळ, मी बोलत होतो शाळ, वाचेने दुखविले सकळ भूत मात्र ते. हे भगवंता, तू मला वाणी रसाळ दिलेली आहे, गोड अशी वाणी दिली. तू दिधली वाणी रसाळ, मी बोलत होतो ओशाळ, माझ्या वाचेनी मी ओंगळ वाणी बोलत होतो, ओशाळ बोलत होतो. प्रभू, माझ्या वाणीने मी चांगलं बोलत नव्हतो. तू दिधली वाणी रसाळ, मी बोलत होतो ओशाळ, आणि वाचेने दुखविले सकळ भूत मात्र ते. माझ्या वाचेने सकळ भूत मात्रांना मी दुखवलेलं आहे, लोकांना दुखवलेलं आहे. मी चांगलं बोलतच नाही, टोचून बोलतो, तुम्हाला सांगतो. गोड आम्हाला बोलताच येत नाही, गोड बोलताच येत नाही.